इंडियन मॅजिक आय आणि प्रबोधन गोरेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने सादर करत आहोत प्रबोधन संवाद क्रमांक दोन आज आपल्या बरोबर पद्मश्री डॉक्टर मोहन आगाशे आहेत एक कलाकार म्हणून आपण सगळेच त्यांना ओळखतो नाटक चित्रपट टी व्ही सिरियल्स यामधून आपण त्यांना नेहमी पाहतोय पण त्याचबरोबर ते मानसोपचार तज्ञ आहेत मानसिक आरोग्याबद्दल त्यांचा अभ्यास आहे आणि आपत्ती व्यवस्थापनातही त्यांचा अनुभव आहे गेले काही दिवस आपण सगळेच एका विचित्र परिस्थितीचा भाग बनलेलो आहोत जगात खूप तऱ्हेच्या उल्हा चालू आहेत या सगळ्यातून आपण मार्ग कसा काढायचा ह्याच्या जग कस बदलेल हे समजावून घेण्यासाठी आज आपण आगाशे सरांची गप्पा मारणार आहोत नमस्कार आगाशे सर नमस्कार तुम्ही कायमच वेगवेगळ्या ठिकाणी वेग वेगवेगळे वेग कार्यक्रम करत असता आता गेले दोन महिने तुमचे हे कार्यक्रम हे बंद ठेवायला लागले असतील ना लॉकडाऊन हा तुमच्यासाठी खूपच वेगळा अनुभव असेल या बरोबर तुम्हाला काय काय बघायला मिळालं ते थोडस सांगा ना दोन गोष्टी आहेत महत्वाच्या तर जे लातूरच्याही आपत्तीमध्ये मी शिकलो तेव्हा की अशा कुठल्याही परिस्थितीत जेव्हा तुम्हाला तुमचा चॉईस नाही पण परिस्थितीमुळे म्हणजे समजा तुम्ही आजारी पडला आणि तुम्हाला बाहेर जाता येत नाही कुठे फरक असा आहे की इतर वेळेला खूप आजारी पडलो तर आपण जनरली हॉस्पिटलमध्ये असतो यावेळी घरात आणि ते सुद्धा एकटे म्हणजे या यावेळेचं घरी असणं किंवा लॉकडाऊनमध्ये असणं हे वेगळं काय आहे तर इतर लॉकडाऊनमध्ये सोशल डिस्टन्सिंग हा प्रकार नव्हता का इतर आपत्तीमध्ये सुद्धा <coughs> पण या आपत्तीमध्ये तो प्रकार होता पण तो जाणवायला लागण्याकरता एक कालावधी लागतो त्यामुळे खरं सांगायचं तर पहिले दोन आठवडे माझे अगदी आनंदातच गेले याचं कारण असं आहे की मला अजिबात गिल्टी न वाटता मी माझे रिहर्सल प्रयोग माझ्या काही बाकीच्या एंगेजमेंट्स होत्या आपल्याला बऱ्याच एंगेजमेंट केवळ नाही म्हणता येत नाही म्हणून हो म्हणायला लागल्याने केलेल्या असतात त्या आपोआपच कॅन्सल झाल्यामुळे ज्याला एक हनीमोनिंग फेज ऑफ डिझास्टर म्हणतात तशी पहिली दोन आठवडे माझ्याकरता ती हनीमोनिंग फेज होती की काहीही नाही म्हणजे आणि कोणीही काही विचारलं तर सांगता येतं की नाही होता तुम्हाला माहितीच आहे काय परिस्थिती आहे आणि त्यामुळं अनेक वर्षांची राहिलेली माझी झोप म्हणजे मलाही आश्चर्य वाटलं की मी इतकं झोपू शकतो पूर्वी मला वाटलं मी झोपूच शकायचो नाही जवळजवळ दहा ते बारा तास मी झोपलेलो होतो दुसरी महत्वाची गोष्ट माझ्या लक्षात आली मी एक तास राहत असल्यामुळे मला घरात पसार आहे खूप आणि मला असं वाटायचं की हा आपण आवरलेला नाही हे आवरू शकलेलो नाही याचं कारण आपण घरातच नसतो आणि बाहेर असतो सारखे पण या, सार या निमित्ताने मी कायम घरात होतो त्यामुळे पहिली गोष्ट माझ्या लक्षात आली ती अशी आली की हा पसारा आवरला गेला नाही याचं मुख्य कारण आपल्याला तो आवरायचाच नाही आहे कारण मी घरात राहून सुद्धा मी काहीही म्हणजे बघायचो एकदा की आता उद्या करू सुरुवात परवा करू आणि मग जेव्हा असं होलं की अरे कुठून सुरुवात करीन नकोच करायला राहू दे आणि शेवटी माझ्या लक्षात आलं की खरं तर ह्या आवरणाची गरजच नाही आहे कारण आपल्याला गरजेच्या गोष्टी ज्या आहेत त्या इतक्या कमी आहेत त्यामुळं मी जिथं झोपतो आणि मला दैनंदिन लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत एवढ्यापुरतंच माझं घर मर्यादित झालं आणि बाकीचं माझं घर जे आवरणं अपेक्षित होतं ते मी केलं नाही पण मला आता त्याचं दुःख झालं नाही कारण मला एक माहिती आहे की समजा आता काही सांगता येत नाही करोना आहे आपण का करोना असा प्रश्न येऊ शकतो तर अशामध्ये काही झालं तर नंतर मला जे टाकायला टाकू का नको टाकू का नको असं वाटतं हा प्रश्नच येणार नाही कारण जो कोणी येईल ते सगळं उचल आणि फेकून देईल त्याला काही तसं वाईट पण वाटत नाही आणि ह्याची निश्चिती पटल्यामुळे मला एक लक्षात आलं की आपण आहोत तोपर्यंत आपल्याला जे करायचंय ते करता येईल एवढं बघावं तर हा पहिला कालावधी माझा बराच चांगला गेला खाण्यापिण्याच्या बाबतीत मी सुदैवी आहे कारण पहिल्यापासूनच मी दुसऱ्यावर अवलंबून आहे पण याला कारण माझी आई आहे मला स्वयंपाकघरात येऊन द्यायची नाही मी गेलो तर विचारायची तुझं काय काम आहे इथे दा बाहेर झालं की मी बोले आई गेल्यानंतर सुदैव आणि बहिणींनी ही जबाबदारी पत्करली आणि ती माझ्या अगदी जवळ असल्यामुळे फक्त मला तर पूर्वीसारखं नुसतं मान हलवून वरती विचारून येऊ ये का असं म्हणता येत नाही थोडं जवळ चालायला जावं लागतं त्यानिमित्ताने थोडा नाही म्हणजे व्यायाम करत नाही मी व्यायामावर विश्वास नाही फारसा माझा कारण व्यायाम ही अनैसर्गिक गोष्ट आहे असं फुलं देशपांडेंनी सांगितलंय तेव्हापासून माझा त्यांच्यावर जास्त विश्वास असल्यामुळे मी काही व्यायाम व्यायाम करत नाही कुठलाही जागातला प्राणी उगीच उगीच व्यायाम करत नाही हे मला अगदी नक्की माहिती आहे गरजेप्रमाणे करावं लागतं तेवढं आपण करतो आणि त्यामुळे बहुतेक सगळी लोक हल्ली फक्त डोकंच वापरतात आणि बाकीचं शरीर न वापरल्यामुळे काय होतंय त्या माझ्या प्रॅक्टिसमध्ये आणि इतर वेळेला आपण बघतोच असा माझा पहिला दोन महिन्याचा दोन महिन्यापैकी पंधरा दिवसाचा कार्यक्रम होता पण या फार महत्वाची गोष्ट घडली जे सुद्धा मी लातूरमध्ये शिकलोय की अनेक वेळेला आपल्या समोर असून गोष्टी आपल्याला दिसत नाहीत आपल्या आजूबाजूला अशी गोष्टी असून ऐकू येत नाहीत आपल्याला नेहमीचे वास येत नाहीत याच कारण त्याच्याकडे आपल्याला लक्ष द्यायलाच वेळ नसतो आणि या लॉकडाऊन मुळे ही गरज निर्माण झाली की काय करायचं त्या आपोआप अप, तोंड बंद झालं सगळ्यांचं झालं असं म्हणता येणार नाही कारण हे आहे मीडिया आणि त्यामुळे सारखे व्यक्त होत आहेत लोक आणि त्यामुळं कलाकारांची संख्या फार वाढली आहे आणि प्रेक्षकांची श्रोत्यांची कमी आहे त्याच्याकडे आपण नंतर येऊ पण त्यामुळे लोकांचेही व्हॉट्सॲप आणि याच्यावर द्यायला लागले की आमच्याकडे कसे मोर आले मग आमच्याकडे पक्षी किती येतात आमच्याकडे हे सगळे होते यायला घाबरत होते पण माणसं घरात अडकलेत हे प्राण्यांच्या पटकन लक्षात येतं आणि त्यामुळे ते थोडे बाहेर येऊन लोकांना दिसायला लागले हा त्याचा एक चांगला फॉलआउट आहे असं म्हणायला लागेल हळूहळू लोकांच्या मनाची कवाड खुलण्याकरता ते बाकीचे जे सिक्स चॅनल मिक्सर असतो ते शाळेत गेलं की बाकीचे पॅच चॅनल बंद होतात आणि लिहिणं आणि वाचणं एवढा एकच शिक्षणाचा मार्ग जो चालू राहतो त्याच्याऐवजी ऐकणं वास घेणं स्पर्श फक्त टाळला यात एक गोष्ट बरी झाली सोशल डिस्टन्सिंग म्हणजे जुने मग त्यामुळं जुन्या लोकांना अतिशय आनंद झाला की बघा आमच्याकडे पूर्वीपासून होतं घरात आलं की हातपाय धुवायचे लगण नमस्कार करायचा उगीच मिठ्या मारायच्या नाहीत एकमेकांना ओळ सोळं नीट पाळायचं त्यामुळं त्यांना इतकं स्फुरण चढलं की बघा आम्ही किती प्रगत आहोत प्रगत त्याला प्रगती म्हणायची की नाही आपण नंतरचा मुद्दा आहे पण त्यामुळे ज्या गोष्टी घडायला लागल्या त्या असं झालं की बंद दरवाजे ओढावेत अशा अनेक गोष्टी घडल्या काही नको असलेल्या गोष्टी पण घडल्या की ह्या लॉकडाऊनच्या निमित्ताने जी कठोर पावलं काय उचलायला लागली त्याचं महत्व न कल्यामुळं जी लोक रस्त्यावर आली जे केवळ पोटासाठी अनेक मैल लांब जिथे आपल्याला सुरक्षित वाटतं अशा घर नावाच्याच जागेपासून वेगळ्या ठिकाणी येऊन जी काही कमावी मिळेल त्यातला काही भाग घरी पाठवायचा त्यांना इतकं असुरक्षित वाटायला लागलं आणि त्यामुळं त्यांची घराकडे जायची ओढ ही थांबवायच्या ऐवजी त्यांना डांबून ठेवलंय असं वाटायला लागल्यामुळे मला असं वाटतं की एकूणच त्यांच्या भावनिक गरजांकडे थोडं दुर्लक्ष झालं लक्षात नाही आलं त्यांच्या सेफ्टीकडे जास्त लक्ष केलं पण सेफ्टीच्या कारणाने आपण त्यांना जे डांबून ठेवतोय याचा परिणाम त्यांच्या मनावर काय होणार आहे त्यांना कुठल्या गोष्टींची आच आहे त्यांना कसली गरज आहे खरं म्हणजे जेव्हा अशी उत्तरं यायला लागली की अहो करोनापेक्षा मी आता उपासमारीनं मरीन किंवा मरायचं असेल तर मी माझ्या घरी जाऊन मरतो म्हणजे लक्षात येतं की जे आपण मानसिक आरोग्य नुसतं नावाला घेतो समजायचा प्रयत्न कधी करत नाही त्याची खरी गरज काय आहे ही ह्या वेळच्या आपत्तीमुळे बहुसंख्य लोकांच्या लक्षात आली असावी असं मला वाटतं मला वाटतं शासनाच्याही लक्षात ती आली असेल कदाचित याच्यावरचा एक एक मास सोल्युशन काय असतं हे ते शोधत असतील अजूनही प्रयत्न करतायत त्यांना त्यात मोठ्या अडचणी आहेत की पाठवायचे तर सगळे एकत्र येतात मग सुटे सुटे कसे पाठवायचे तर बाकीच्या गोष्टींचं नियोजन जसं झालंय तसं या गोष्टीचं नियोजन झालं तर इथले ताण खूप कमी होतील पण जो एक मोठा फायदा झालेला आहे गोईंग बॅक टू रूट्स हा वाक्प्रचार तुम्ही ऐकला असेल लोकांचा अनेक वेळा वय झाल्यानंतर सुद्धा किंवा जी मुलं डेस्टिट्यूट असतात दत्तक म्हणून गेलेली असतात ती मोठी झाल्यावर त्यांना एक आस लागते की आपण आलो कुठून वळत आपण काय होतो कसे होतो कसे झालो आपण काय वाढ आहे आपल्या खरंच गरजा काय आहेत या सर्व प्रश्नांकडे पाहायला आपल्याला वेळ नसतो इच्छा नसते आणि त्या ते तेवढ्या गरजेच्या वाटत नाहीत कारण गरज ही आपण न ठरवता आता गरजा ठरवल्या गेलेल्या आहेत आणि त्या गरजा कशामुळे ठरवल्या गेल्या आहेत त्याला आपण जर प्रगती म्हणत असू तर त्याच्यावर गंभीरपणे विचार करायची संधी मात्र या करोना मुळे आपल्याला आलेली आहे त्यामुळं मी म्हंटल की करोना ही आपत्ती आहे कबूल आहे आणि त्यामुळे त्याच्याशी त्याच्याबद्दल काय करायचं याचा गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे पण ही आपत्ती म्हणजे तो आपला शत्रू आहे का याचा मात्र फार खोल जाऊन विचार केला पाहिजे असं मला फार मनापासून वाटत तुम्ही सुरुवातीला जेव्हा म्हटलात आ, माध्यम ह्याच्यामध्ये फार मोठी भूमिका घेतात आता सगळीकडे माध्यमांच्या मध्ये करोना ही आपत्तीपेक्षा सुद्धा करोनाच्या विरुद्ध आपण लढाई करतोय हे युद्धाला चाललेले आहे त्याच्या विरुद्ध जाणारे लोक असं एक काहीतरी वेगळी प्रतिमा निर्माण केली जाते मी एक निसर्ग शास्त्रज्ञ आहे सो माझ्यासाठी करोना हा विषाणू हा पण एक निसर्गाचाच भाग आहे तर निसर्गाच्या विरुद्ध लढाई करणं हे hey, मला मुळात कळत नाही तुम्हाला याच्याबद्दल काय सांगता येईल <laughs> गमतीशीर गोष्ट आहे काही दिवसापूर्वी लोकांना आवडणाऱ्या गोष्टी दाखवाव्यात लोकांचं मन निदान गुंतून राहील म्हणून टीव्हीच्या सुरुवातीला झालेली रामायण ही रामानंद सागर यांची सिरियल दाखवत होते रोज दोन तास आणि आश्चर्य वाटेल इतकी लोक भक्तिभावानं ही सिरियल बघत होत्या त्याच्यामुळे एक गोष्ट आपल्या महत्वाची लक्षात येते की अजूनही या देशामध्ये सगळ्यात प्रभाव कसला असेल भावनिक प्रभाव तर आपल्यावर नकळत झालेले जे असं मुद्दाम केलेले सुद्धा नाहीत शिक्षण मुद्दाम करतो आपण विचार मुद्दाम करायला शिकवला जातो परंतु नैसर्गिकरित्या सबकॉन्शियसमध्ये अनकॉन्शियसमध्ये ज्या गोष्टी बसलेल्या आहेत त्याच्यामुळे रामायण ही सिरियल शिकलेले लोक सुद्धा त्यातली अनेक लोक आधी आंघोळ करून शुचिरभूतून सिरियल बघायला पूर्वीही बसायचे पण आत्ताही तसेच बसत होते आणि त्यामध्ये एक फार गमतीचा सीन चों चों। मी क्वचित डोकवायचो बघायचो नेमका मी जेव्हा बघत होतो तेव्हा आता युद्ध सुरू व्हायच्या आदल्या दिवसाचा प्रसंग दाखवत होते आणि राम त्याची वानरसेना सुग्री वाली वालीचा मुलगा अंगद हनुमान असे सगळे उभे होते सेतू बांधून झाला होता आणि अंगद असा प्रश्न विचारतो की आता आपण हल्ला करायचा का आपण त्यांनी हल्ला कराश्वरून थांबायचं था। त्याच्यावर राम असे उत्तर देतात की यातलं काहीच करायचं नाही आपण अंगदाला रावणाकडे पाठवू आणि त्याला एकदा शेवटची विनंती करून पाहू की अजूनही हे सगळं टाळता येण्यासारखं आहे अजूनही तुम्ही निगोशिएट केलं आणि तुम्ही लक्षात घेतलं की आमची मागणी ही काही अगदी भयंकर मागणी नाही आमचं जे आहे तेच आम्ही मागतोय आमचा तोल बिघडू नये एवढी काळजी तुम्ही घेतली तर तो तुमचा तोल जाणार नाही ही काळजी आम्ही घेऊ म्हणून तो अंगदाला पाठवतो रावणाच्या दरबारात काय होतं माहिती आपल्याला <coughs> रावण त्याचा अर्थ असा लावतो हो की अच्छा म्हणजे राम माझ्यावर हल्ला करायला घाबरतो काय आणि मग युद्ध होतं काय होतं ते तुम्ही पाहिलंच मला असं वाटलं की हा आपण सिरियल दाखवायची सबकॉन्शियस भूमिका कदाचित असे असेल की पूर्वी सगळी माणसंच होती काही माणसं यातली देवत्वाला झुकली आणि देव झाले बरीचशी माणसं रावणाच्या जवळ गेली आणि ती निसर्गाला जिंकायचाच प्रयत्न करायला लागली निसर्गाशी युद्धाचीच भाषा करायला लागली <coughs> जशी रावण करायला लागला आणि त्यामुळं तुला घाबरतो को काय अशी संधी आली आणि हा करोना मला तो अंगदासारखा वाटला किंवा मी आलोय खरं तर माझी इच्छा नव्हती आणि ह्याच्या आधीच जर लक्षात आलं असतं तर इतका प्रवास करून याच्या आधी अनेक व्हायरसेस पाठवून अनेक भूकंप घडवून अनेक सगळं करायची गरज पण भासली नसती पण मला कळलं की असं एकेकाला जाऊन पटवून तुम्ही काय एकमेकात नीट संवाद साधत नाही म्हणून एकच ग्लोबल वॉर्निंग द्यावी आणि म्हणून मी सगळीकडे एकदमच आलेलो आहे बघा आणि लॉकडाऊनचा अर्थ सुद्धा असा आहे की घरात आपण निघायच्या वेळेला पाहुणे आले तर आपल्याला बाहेर पडता येत नाही घरात थांबवलं जात पाहुण्यांचं काय काम आहे रिचर आहे की नाही उगीच उगीच आलेत का, का उगी ते पाठवण करून बोळवण करून अगदी पाहुणचार नाही केला तर मी निदान बोळवण तरी करावी लागते काही निगोशिएशन तरी करावी लागतात मला वाटतं हा दृष्टिकोन जर आपण करोनाकडे बघायचा ठेवला आणि हा युद्धाचा भाग डोक्यातनं काढून टाकला तर फार बरं होईल याचं कारण असं होईल की मग माणूस आणि निसर्ग यांनी बरोबरीने चालावा आणि त्यातून जे होईल त्याला प्रगती म्हणावा का दरवेळी माणूस आपण निसर्गाबरोबर रेस करणार आहोत आणि मी कसा तुझ्या पुढे आहे मी कसा तुझ्या पुढे आहे हा मला प्रामाणिकपणे जाणवलेला हा जाणवले म्हणजे बुद्धिवादी मी मुळात नाही असं समजू आपण याच कारण असे आहे की बुद्धीला दिलेला मेंदूच मुळात कमी आहे सेन्सिटिव्हिटीला दिलेला मेंदू खूप जास्त आहे दुर्दैवानं तो सबकॉन्शियस आणि अनकॉन्शियस आहे त्यामुळे तो दिसत नाही आणि हे फार वाईट आहे बुद्धीचा उपयोग मॅनिप्युलेशन करता होतो भावनेचा उपयोग ब्लॅकमेलिंग करता होतो पण ब्लॅकमेलिंग हे सर्वायवल करता असत बुद्धीचं मॅनिप्युलेशन हे फायद्याकरता असतं तेव्हा आत्ता माणूस म्हणून आपण जे करतोय ते जगाच्या फायद्यासाठी करतोय करतो का आपापल्या फायद्यासाठी करतोय याचा गंभीर जरी विचार करता आला तरी मला असं वाटतं की आपण आपण आणि निसर्ग यातला एक समतोल साधता येईल आणि त्याच्याकरता वेळ मिळावा आणि तो पुरेसा असावा कारण काय आहे नाहीतर इमर्जन्सी आली की दोन दिवस शहाण्यासारखे वागतो आपण त्यामुळे ही इमर्जन्सी अशी आहे की जर उद्या सगळं बंद झालं तर ये रे माझ्या मागल्या म्हणून आपण परत त्याच्या माग लागू आपल्याला झाली आयुष्याची घाई जे पूर्वी सत्तर साठ वर्षात किंवा पन्नास वर्ष जेव्हा जगायची तेव्हा कुठल्या आयुष्याच्या फेज मध्ये काय करायचं का याची एक उत्तम वाटणी होती ती वाटणी जाऊन आता असं झालंय की सगळं पहिल्या तीस वर्षात करून घ्या पण मरू नका पन्नासाव्या वर्षी मरा शंभराव्या किंवा त्याच्या पुढेही यांनी तो समतोल बिघडलेला आहे असं माझं प्रामाणिक म्हणणं आहे कारण पस्तीस वर्षापर्यंत तुम्ही फक्त आयुष्यात जे मिळवायचं मिळवायचं म्हणजे अचीवमेंट समाधान नाही आनंद नाही मग काय मिळवायचं सक्सेस डेफिनेशन काय या सगळ्याचाच विचार मुलापासून करण्याकरता जो एक मोठा पॉज लागतो तो पॉज ती संधी आपण स्वतःला दिली नाही स्वतःला म्हणून निसर्गाला आपल्याला दिलेली आहे त्याचा विपर्यास करून त्याच्या माग परत जाऊन थांब थां तुला मारतो मी घाईने पुढे जातो असं केलं मला काय निष्पन्न होईल असा विचार माझ्या मनात नक्की येतो करोनाला एक संधी असं म्हणला पण बहुतेक लोकांना असं दिसतय किंवा वाटतय किंवा जाणवतय कि आतापर्यंत जी काही आपण ज्ञान विज्ञान तंत्रज्ञान यांनी प्रगती केली औद्योगिकरण केलं शहरीकरण केलं या सगळ्या प्रगतीला कुठेतरी आता एक खीळ बसलेला आहे तर त्याच्यामुळे लोक साहजिकच घाबरलेले आहेत तर तुम्ही याला संधी म्हणत असलात तर लोकांनी याच्याकडे बघण्यासाठी काय करावं किंवा यांच्याशी जुळवून घेण्यासाठी काय करावं तू म्हणतेस ते बरोबर आहे भीती बसलेली आहे ही गोष्ट खरी आहे पण तू ज्याला प्रगती म्हणतेस त्याचा जरा वेगळ्या पद्धतीने विचार करावा लागेल भीती बसलेली आहे ती का बसलेली आहे हे मॅक्रो लेव्हलवर वर झाले म्हणून जेव्हा हे मायक्रो लेव्हलवर होतं एखाद्या कुटुंबातला एखादा मनुष्य करता करविता जर अचानकपणे गेला तर त्या कुटुंबापुढे जी समस्या उभी राहते दॅट इज मायक्रो डिझास्टर व्हॉट वी आर एक्सपिरियन्सिंग ॲट मॅक्रो लेवलला पण याचा आपण नीट विचार केला तर आज सगळेच जण सांगतायत आणि तुम्हाला पण कळत आहे की लागण झालेल्या पैकी नव्वद टक्के लोक हे बरे होत आहेत खूपशे असत असतात माइल्ड मॉडरेट सिव्हिअर यातली सिव्हिअर लागण आणि खरी काळजी हे कोणाची असं सगळे सांगत आहेत एल्डर एज ग्रुप आहे तो एल्डर एज ग्रुप म्हणजे काय एल्डर एज ग्रुप म्हणजे सरासरी आयुष्यमान हे ज्याच्यावर काढले सगळा विचार करून काढतात ते फक्त टाटा बिरलांचं काय आहे आणि झोपडपट्टीतलं काय असं नाही सगळ्यांचं मिळून काढतात सरासरी आणि तसंच बहुतेक असत याच्या पुढची जी लोक आहेत तर याचा विचार माझ्या पुरता तरी मी असं करतो कि जे मला आणखीन मिळालेलं बोनस आयुष्य आहे या आयुष्याचा दर्जा चांगला राहिला पाहिजे पण आयुष्याचा हावरटपणा नाही जायला पाहिजे आणि आयुष्याचा दर्जा हा मरण पुढे ढकलण्यात नसून मिळालेलं आयुष्य दर्जेदार पद्धतीने घालवणं आणि त्याच्याकरता आपण जे करू शकतो ते करू शकण्यामध्ये आणि आपण करू शकतो यात काय आहे हावरटपणा कमी केला पाहिजे हावरटपणा वाढण्याची कारण काय मोर दिल मांगे मोर आजचा जो जो काय ध्रुवपद आहे प्रत्येकाचं आज तरुण लोकांना त्यांचं स्वप्न विचारलं तुम्ही किंवा त्यांच्यावर जे बिंबवण्यात आहे मीडियातर्फे की प्लीज गेट वॉट यू वॉन्ट बाय द टाइम युअर थर्टी फाईव्ह हे ड्रीम आहे याचं कारण तोपर्यंत तुम्हाला एनर्जी आहे सगळी तोपर्यंत सगळं तुम्ही मिळू शकता आणि मिळवा सगळं म्हणजे काय पैसे व्यवसाय आणि धंदा यातला नक्की फरक समजून घेण्याकरता जो वेळ लागतो ना तो करोनाच्या निमित्ताने आत्ता आपल्याकडे आहे सुदैवानी किंवा दुर्दैवानी हा विचार मला खूप वर्षापूर्वी मी थिएटर अकॅडमीमध्ये नाटक करत असताना आणि ज्या काळात हौशी रंगभूमीवर नाटक आपण आनंद व्हावा म्हणून करायचो ज्याच्यावर आपलं आर्थिक जीवन अवलंबून नव्हतं आणि जेव्हा मी ते शिकलो की आपल्याकडे भारतात निदान ज्या पद्धतीची इकॉनॉमी आणि सोसायटी आहे त्यात वी नीड टू प्रोफेशन्स वन टू सर्व्हाइव अदर टू मेक सर्वायवल वर्थ आणि त्यामुळं ते आनंद निर्माण करणार असलं पाहिजे ते समाधान निर्माण करणार असलं पाहिजे मग व्यवसाय काय व्यवसाय म्हणजे जी गोष्ट केल्याने आपलं कौशल्य वाढतं कौशल्य वाढल्यामुळे आपलं जॉब सॅटिस्फॅक्शन वाढतं सायकल चालवायला आल्यावर जो आनंद होतो त्याची क्वालिटी तुम्ही पाहिलेत का लहानपणी म्हणजे पहिल्यांदा तुम्ही चालायला लागता तेव्हा पडता धडपडता आणि ज्या दिवशी कुणीही हात न लावता पॅडल मारून टांग मारून तुम्ही सायकलवर बसता त्या दिवशी होणाऱ्या आनंदाचा दर्जा ही प्रगती आहे आणि हा दर्जा येण्याकरता पैशाने ही गोष्ट येत नाही ती व्यावसायिक कौशल्य ले वाढवल्याने येते पैसा त्याच्यामुळे मिळाला तो तो बाय प्रॉडक्ट आहे चाळीस वर्ष थिएटर फुकट केल्यानंतर सुदैवानं म्हणा मला अशी परिस्थिती आली की आज मी त्याच्यावर उपजीविका करू शकतो आणि सायकियाट्री हाऊस म्हणून करू शकतो पैसे न घेता म्हणजे हे किती महत्वाचं व्यवसाय म्हणजे ज्यातून आपलं कौशल्य वृद्धिंगत होत ते झाल्यामुळं आपल्याला दर्जेदार आनंद मिळतो आणि ज्याच्यामुळं पैसे मिळतात ते जगण्यापुरते मिळतात आणि याच्यामुळे तुमच्या लक्षात आलं असेल की खरंच आपल्या गरजा किती आहेत खऱ्या गरजा किती आहेत अन्न वस्त्र निवारा एवढ्या गरज तो बाहेरचा मनुष्य जो मायग्रंट इथे येतो आणि बहुतेक लोक अशी मुंबई पुण्यामध्ये शहरांमध्ये कशी आहेत केवळ ह्या इथे आहेत त्यांना जगण्याचा दर्जा मिळत नाही जगण्याचा दर्जा तुम्हाला मला आपण आहोत म्हणतो प्रगती म्हणायची का आपण नाही हो मला असं वाटतं हो। की जिल्हा एवढं मायग्रेशन मुळातच होऊ नये याच्याकरता स्वातंत्र्य मिळावं तालुका पातळीवर जिल्हा पातळीवर काय प्रकारचे शिक्षण काय प्रकारच्या सुविधा तीन महत्वाच्या गोष्टी आहेत आरोग्य शिक्षण आणि ज्याला तुम्ही म्हणता त्याला मी म्हणतो ही गरज आहे बाय प्रॉडक्ट आहे करमणूक त्यातनं झाली तर फोक डान्सेस फोक आर्ट कुठली फोक साहित्य हे सगळं लोकांच्या गरजेतनं आलेलं आहे कारण अतिशय कष्टप्रद जीवन काढल्यानंतर स्वतःला बरं वाटावं म्हणून ज्याला यायचं तो गायचा ज्याचं अंग चांगलं वळायचं तो नाचायचा ज्याला लिहितायचं तो लिहायचा का गोष्ट सांगायचा सा। चित्रकथी सांगायचा सा। त्यातून करमणूक असण्यासारखी कला ज्यांच्याकडे आहे कला ते कलाकार झाले पण हे तीनही व्यावसायिक पुन्हा एकदा मुद्दाम हलवून सांगतो साठ सत्तर वर्षापूर्वी पर्यंत गुरुकुल पद्धतीचे शिक्षण देणार शिक्षक अन्न देणारा मनुष्य आई वडील आपल्या त्यांना आपल्याला कधी पैसे द्यावे लागत नाही वैद्य जो झाडे त्याला वनस्पतींची खूप माहिती होती आजार सहज बरे होणारे आजार त्याचा औषध द्यायचा हे लोक आणि फोक आर्टिस्ट कधीही यांनी स्वतःची ठी सांगितलेली नाही लोक देतील ते आहे त्यांनी जेव्हापासून आपण व्यवसायाच धंदेकरण करायला लागलो आणि ते पैशात मोजायला लागलो म्हणजे जेव्हा व्यवसायात कौशल्य हे प्रथम स्थानावर होत पैसा दुय्यम स्थानावर होता धंद्यामध्ये पैसा प्रथम स्थानावर आला कौशल्य दुय्यम स्थानावर गेलं पण कौशल्याची पब्लिसिटी ही पहिल्या स्थानावर आली फार विचार करण्यासारखी गोष्ट आहे निदान एवढा विचार या लॉकडाऊन मुळे जर करता आला स्वतः पुरता आणि त्यामुळे खऱ्या सुधारणा खरी प्रगती या कृती करता जिथे लोकांना या तीन गोष्टींकरता मैलोनमैल जावं लागू नये करावं लागू नये अशा जिथ्या तूच मला तू सांग सायकॉलॉजिस्ट आहेस पिकं येत नाहीत अशा जागी सुद्धा कुठली पिकं येतात हे तुला माहिती आहे निश्चितच निश्चितच त्याच्याबद्दल तूच आम्हाला थोडं सांग बर जास्त भारताच्या सगळ्याच भागामध्ये कुठला ना कुठला तरी नैसर्गिक संसाधन हे अवेलेबल असतंच म्हणजे अगदी मराठवाडा की ज्याला दुष्काळी भाग आपण म्हणतो त्या दुष्काळी भागात सुद्धा किंवा कमी पावसाच्या भागात सुद्धा येणारी काही ज्वारीच्या जा जाती काही बाजरीच्या जाती वेगवेगळी ज्याला निम्न स्तराची धान्य समजलं होतं कारण आपण सगळ्यात महत्व फक्त तांदूळ आणि गव्हालाच येतो पण त्याखेरीस कित्येक क्रॉप्स ही आपल्याला मिळायला सहजपणे मिळू शकतात आणि तिथले लोक पूर्वापार ही करतच असायचे पण जेव्हा त्यांना सांगायला लागले की अरे ही सगळी खालच्या स्तराची धान्य आहेत यापेक्षा तुम्ही ऊस करा याच्यापेक्षा तुम्ही पाणी कुठून तरी जमिनीतून आणा आणि जास्ती पीक घ्यायचा प्रयत्न करा त्यावेळेला हा निसर्गाचा बॅलन्स थोडासा बदलला तर तुम्ही जे मगाशी म्हणत होतात ना की काही निर्णय हे लोक पूर्वी एक व्यक्ती म्हणून घेऊ शकायचे पण आता असं झालंय की बरेच निर्णय हे माझ्यासाठी सरकारच घेत किंवा बाहेरचा समाजच घेतो पूर्णपणे निर्णय स्वातंत्र्य हे माझ्याकडे राहिलेलंच नाहीये पण त्याच वेळेला एक व्यक्ती म्हणून सुद्धा माझा काहीतरी ह्या समाजाला बदलण्यामध्ये वाटा असू शकतो सो जर का आता मी विचार करायचा था ठरवला की पुढचा समाज कसा असेल किंवा पुढचे निर्णय सरकारचे कसे असावेत तर त्यासाठी मला नक्कीच काही गोष्टी ह्या लॉकडाऊनच्या काळामध्ये सुचलेल्या आहेत अशा सगळ्यांना सुचलेल्या असतील मला वाटतं त्या आपण सगळ्यांनी सरकारला बाकीच्या समाजाला सांगायची फार गरज धन्यवाद आणि याच्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट महत्वाची अशी आहे जे निवृत्ती देश त्यांच्या कीर्तना सांगतात प्रबोधनकार आहेत ते की माणसाला रोग कुठला जायला हावऱ्या ते मगाशी मी मी सांगितलं तसं मग आपलं समाधानच आणि मायग्रेशन वाढलं तेव्हापासून जास्त झालंय कारण आपण अपन... संधी मिळते कसली जास्त पैसे मिळायचे जास्त काहीतरी आणि हे कशामुळे झालंय हो मीडियाचे जसे औषधाचे साइड इफेक्ट असतात औषधाचे टॉक्सिक इफेक्ट असतात तसे मीडियाचे पण टॉक्सिक इफेक्ट आहेत रिअल आणि व्हर्च्युअल यातला बॅलन्स बिघडण्याची वेळ आलेली आहे आत्ता हे सुद्धा बघा पुढं पुढं आपल्याला हेच खरं आयुष्य असं वाटायला लागेल जे आपण आता करतोय ते आणि माणसाची गरज कमी होईल काय झाली अनेक टेक्नॉलॉजिकल प्रगतीमुळे जग जवळ आलंय असं आपण म्हणतोय ते खरं का विचार करा व्हॉट्सॲप फेसबुक ट्विटर आणि याच्यासारख्या ज्या सोशल मीडिया आहेत यांनी एका जगाची अनेक जग निर्माण केलेली आहेत आणि मग प्रत्येकजण आपल्याला सोयीचं आहे त्या जगापुरता बघतो तुझा व्हॉट्सअप ग्रुप असेल तर तेवढ्यापुरता बघतो तुझा फेसबुकचा ग्रुप असेल तर तेवढ्यापुरता पुरता बघतो म्हणजे आत्मकेंद्रित विचार हा मीडियामुळे कमी झालाय का लोकांचा विचार करतो का आपण नाही एक दोन व्यक्त व्हायची संधी मिळाली आहे फार गंभीरपणे मी बोलतोय जरा विचार करा सायकेट्रिस्ट म्हणून सुरुवातीला माझ्या लक्षात झालं आमचं काम काय होत मेजॉरिटी ऑफ पेशंट जे खूप बरे होऊ शकतात आणि मी तुम्हाला अजूनही कळकळीची विनंती करून सांगतो की जे आरोग्य आणि आजारपण हे दोन वेगळ्या गोष्टी आहेत आरोग्य असताना सुद्धा जे आजार होतात त्यातले साठ टक्के आजार आपले आपण बरे होतात किंवा आपण बरे करू शकतो पण ते आजार सुद्धा मी तुम्हाला बरे करून देतो असं जेव्हा वैद्यकशास्त्र म्हणायला लागला आणि त्यांनी हळूहळू सगळं ताब्यात घेतलं त्याला वैद्यक सत्ता असे छान नाव आनंद नाडकर्णीने जे पुस्तक लिहिलं त्यात दिलेलं आहे व्हिडिओ कमव आपण एक दोन मिनिटं वाट बघतो सो है ना? नमस्कार आ, नमस्कार मी श्रीरंग गोड बोले मला वाटतं डॉक्टर आकाश यांची लिंक आहे जो जवळ संभाज आहे शेवटची चार पाच मिनिट राहिलीत तर मला असं वाटतं की यांनी ही जी लॉकडाऊन मध्ये संधी मिळालेली आहे ती अधिकृत संधी फार काळ ठेवता येणार नाही पण यातन शिकण्यासारखं असं आहे की करोना काय असे हे घेऊन आलेले नाही कॉन्ट्रॅक्ट की मी तीन मेला जाणार होतो पण साडी थोडं लांबवलंय एकतीस मेला जातो तसं नाही आहे तर भीती काढली पाहिजे आपल्याला दोन फार महत्वाच्या गोष्टी झाल्या एक तर अज्ञानाचं सुख गेलं कारण माहिती इन्फॉर्मेशन रिव्होल्युशन आलं पण माहिती माहिती बरोबर येणारं ज्ञान आणि भीती यातली आपण भीती उचलली माहितीच्या बाबतीत आपला गोंधळ झाला कारण आलेली कुठली माहिती खरी आणि कुठली चुकीची इतक्या प्रकारची माहिती येते त्यामुळं खरी कुठली खोटी कुठली याच्यामध्ये कन्फ्युजन वाढलं भीतीमध्ये वाढ झाली ही भीती कमी करून पहिले एक लक्षात घेतलं पाहिजे की असं काही होणार नाही अठ्ठ्याण्णव टक्के लोक राहणार आहेत कदाचित काही मरतील पण कोण मरत नाही कुठल्याही डिझास्टरमध्ये त्याची भीती बाळगायची का का सावधगिरी पाहिजे ज्यांनी काळजी घ्यायला पाहिजे त्यांनी घेतली पाहिजे आणि ती स्वतःहून घेतली पाहिजे तर जास्त चांगलं होईल सरकारला ती पाळी आणू नका त्यांना लाठ्या मारायला लावू नका ज्यांना माहिती आहे की आपल्यालाच जास्त शक्य आहे त्यांनी जपून लॉकडाऊन संपला तरी वागा हळूहळू आपण परत येऊ आणि परत आलेलं जग पूर्वीच्या जगा इतकं हावरटपणाने भरलेलं नसेल अशी माझी नक्कीच अपेक्षा आहे आपण आपल्या आनंदाला समाधानाला नात्यांना जास्त स्थान देऊ असं मला नव्या जगात नक्की वाटतं आणि ही माझ्या मते करोनाने दिलेली संधी आहे हा शत्रू नाही त्याच्याबरोबर युद्ध नाही तो आपला आपण जाणार आहे धन्यवाद मला असं वाटतं की आपला वेळ आता थोडासा उरलेला आहे प्रश्नोत्तरांच्याकडे आपण बोलू याच्या पुढे प्रश्न कुणाला काही विचारायचे असतील तर आता विचारू शकतो आपण भूषण गोखले मला विचारायचं भूषण गोखले सर डॉक्टर अगाशे फारच चांगलं सांगितलं तुम्ही मी आजकाल शिक्षणामध्ये पण आहे आणि आता मुलं घरातनं सगळं अभ्यास करतात आणि जसं वर्क फ्रॉम होम तसंच त्यांना आजकाल सगळं इंटरनेट आणि ह्याच्यावरती मिळतंय आता जेव्हा शाळा सुरू होतील अजून हो सरकारने कळवलं नाही आहे पण त्यावेळेला पेरेंट्स आणि स्टुडंट्स या दोघांच्यावरती खूप दडपण असणार आहे आणि त्याच्यामध्ये फिजिकल कॉन्टॅक्ट आणि आम्ही जे ऐकतोय की आता ते एकमेकाबरोबर तसे चलतील तुम्ही याबद्दल काही मानसिकदृष्ट्या काय त्यांच्याबद्दल बदल आम्हाला करता येईल काय प्रोएक्टिव्ह लिंक अगदी जरूर मला अगदी तुम्ही बर हा प्रश्न काढलात कारण शिक्षण म्हणजे काय नक्की याचा विचार या काळात आपल्याला नक्की करता आला असेल एक्झॅम ओरिएंटेड एज्युकेशन आणि नॉलेज ओरिएंटेड एज्युकेशन याचा पहिला आपण फरक करायला शिकू आणि त्यामुळे वाटतं परीक्षा ही गोष्ट कसं आहे की आपण एखाद गोल का ठेवतो हो गोल ओरिएंटेड बिहेव्हिअरला मदत व्हावी म्हणून पण परीक्षेतला निकाल आणि मॅट्रिक मधलं यश म्हणजे शिक्षण नाही तर ते घेत असताना आपल्या ज्ञानात झालेली वाढ त्यामुळं वर्तणुकीत पडलेला फरक लोकांना बरोबर घेऊन जायची समृद्धी आणि आपण सगळे मिळून एक समूह आहोत अशा शिक्षणाकडे भर देता आला आणि परत एकदा ते फक्त लेखन वाचन प्रश्नोत्तर याच्यात अडकलं नाही तर ही संधी खरं म्हणजे शिक्षणामध्ये मूलभूत विचार करण्याची असं मला वाटतं शिक्षणाचा खरा अर्थ समजून घेण्याची परत मी सांगतो मेडिकल प्रोफेशन मध्ये आहे म्हणून या इन्फॉर्मेशन मध्ये चांगल्या गोष्टी झाल्या बोला आ, अगाशे सर पुढचा एक तुमच्यासाठी प्रश्न आहे वैयक्तिक आरोग्य आणि कुटुंबाचे आरोग्य यासाठी जीवनशैली काय बदल करायला लागेल वैयक्तिक आरोग्य आणि कुटुंबाचे आरोग्य यासाठी पुढच्या काळामध्ये जीवनशैलीमध्ये काय बदल करणं आवश्यक आहे करेक्ट पहिली गोष्ट आपण जसं मी शिक्षणाबद्दल बोललो तसं आरोग्याबद्दलही समजून घ्या संपूर्णपणे निरोगी आपण कधीही आयुष्यात नसतो पहिला तो एक युटोपिक कन्सेप्ट आहे फंक्शनली आपण उत्तम राहणं गरजेचं आहे वैयक्तिक दृष्ट्या पण कौटुंबिक दृष्ट्या पण आणि सामाजिकदृष्ट्या पण आणि हे तीन स्तर जे आहेत हे तिन्ही स्तर महत्वाचे आहेत वैयक्तिक याच्याकरता आपल्याला चांगल्या सवयी पाहिजेत आहार व्यायाम व्यायाम इतर मी म्हणतो व्यायाम म्हणजे लहानपणी करायचं व्यायाम झालं व्यायाम करायचे नसतात पण वाढीच्या जे आपण अठरा ते वीस वर्ष वाढत असतो त्या वाढीला ज्या लागणाऱ्या सगळ्या गोष्टी आहेत त्या वैयक्तिक याच्यात येतात ते वाढल्यानंतर कौटुंबिक याच्यात आपल्या बरोबर आपण घराला घर पण का म्हणतात बिकॉज दॅट द बेस्ट लर्निंग स्कूल टू लर्न अकोमोडेशन अकोमोडेशन तिथं शिकतो आपण त्यामुळं ते कौटुंबिक आरोग्याचं महत्वाचं लक्षण आहे आणि सामाजिक आरोग्याचं प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन हे आहे सॅनिटेशन प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन म्हणजे ज्या ज्या गोष्टी येतात फैलाव था होऊ नये त्यामुळं सामाजिक सवयी सामाजिक स्वच्छता या गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत असं मला वाटतं पुढचा प्रश्न आपल्याला ऋषिकेश जोशी सरांच्याकडून आहे डॉक्टर नमस्कार नमस्कार तुमच्या सगळ्या या विवेचनामध्ये आपला मूल्यांकडचा प्रवास प्रकर्षण होणार आहे हा विचार मला अतिशय आवडला आणि फार सुंदर तुम्ही सांगितलं माझ्या एकाला एक धरून दोनच छोटे प्रश्न आहेत तुमच्या सगळ्या बोलण्याचं सार असं घ्यायचं का की वॅक्सिन येईपर्यंत आपण काय थांबू शकत नाही आणि वॅक्सिन जरी आले तरी एकदा वातावरणात आलेला व्हायरस जाणार नाही तर आपल्याला करोनाच्या बरोबरीनं जगायचं आहे म्हणजे आपल्या मरणाचं अजून एक कारण फक्त ऍड झालं कारण लोक तसे हार्ट अटॅक न जातात आपण काही करू शकत नाही मलेरिया किंवा टीबी कुठल्याही आजारानं जातातच तसेही आपण काय करू हे आपल्या एक आपल्या एक मृत्यूचं कारण ऍड झालं असं म्हणायचं का आणि दुसरा प्रश्न असा आहे की हा फक्त मला आजार झाला म्हणून मी जातो असं होत नाही माझ्यामुळे दुसरी माणसं सुद्धा आणि काही काही प्रमाणात होऊ शकतात याच्या शिस्तीबद्दल किंवा या संयमाबद्दल याचं कसं शिक्षण देणार आहोत कारण तुम्ही म्हणता तसं तो हव्या जो आहे किंवा हवरेपणा जो आहे तो केअरलेसनेस वाढतोय की म्हणजे बाकी मरतील किंवा मला माहित नाही माझ्यासाठी सगळं चाललं हे आपल्यामुळे दुसऱ्याला इन्फेक्ट होऊ शकणार आहे त्याचं कसं शिक्षण देता येणार किंवा याचं काय करता येईल याची भीती जास्त आहे असं वाटतंय छोट पटकन उत्तर देतो खरं म्हणजे उत्तर मोठं आहे खूप पण एक तू म्हणतो पहिलं आहे की दिस इज अन ॲडिशनल कॉज ऑफ डेथ फक्त कारण काय खूप लोक आणि भीती कमी करायचा एक मार्ग आहे तो आता जमणार आहे की नाही मला माहित नाही सध्या काय होतं सर्व मीडिया मध्ये करोना लागण किती लोकांना मेले किती येतात त्या दिवशी त्या दिवशी एकूण मृत्यू किती झाले त्यातल्या पन्नास वर्षाच्या आतली किती लोक होती पन्नासच्या साठ मधली किती होती साठ ते सत्तर मधली किती होती आणि सत्तरच्या पुढची किती होती आणि यांची मरण्याची कारण काय काय होती असं झालं तर एक थिंकिंग होऊन भीती थोडी कमी होईल असं आहे आपल्या कायदेशीर याच्याप्रमाणे श्वास बंद पडल्या घरीच आणि हृदय बंद पडल्या घरीच मुख्यतः हृदय बंद पडल्या घरी मृत्यू जाहीरच करता येत नाही श्वास चालू ठेवायचे व्हेंटिलेटर तरी आहेत हृदय बंद पडलं तर नाही चालू करता येत लगेच ते, लगे ते आधीच करावं लागतं <laughs> त्यामुळं mm. बरोबर आहे अजूनही धोका तुम्ही सांगताय तो वृद्ध लोकांना आहे बाकीचे लोक बरे होत आहेत की नाही त्यामुळे आज ना उद्या माइल्ड होऊन जाणार आहे त्यामुळे टाळायचं नाही ते पण अंगावरही घ्यायचं नाही हा म्हणजे असं नाही करायचं हा दृष्टिकोन ठेवला पाहिजे अगदी बरोबर आहे आणि दुसरा तू जो प्रश्न विचारलास त्याचं उत्तर जरा की टीबी पण आपल्यामुळे दुसऱ्याला होऊ शकतो माहिती आहे की नाही टीबीचे लोक अनेक जास्त मरतात आणि तो माणसात माणसाकडे सुद्धा होऊ शकतो करोनाचं पटकन आहे पण त्याच अवडंबर जेवढं माजवलं गेलंय किंवा झालंय माझोला सुद्धा नाही पण माहितीमुळे याची जास्त माहिती घ्यायची जास्त भीती आता एक कॉन्टॅक्ट टाईम असतो माहितीये का की आज आलेला मनुष्य माझ्या संपर्कात आला आला म्हणजे तो माझ्यावरनं चालत गेला पुढे तर लगेच मला होत नाही बरोबर काही काळ लागतो ना काहीतरी त्यामुळे ह्याच्याबद्दलची शास्त्रीय माहिती जी एव्हिडन्स बेस्ड आहे ती यायची आहे फ्रंटलाईन लोक जे आहेत ते आता खरं तर सद्भावनेमुळे काम करतायत पण त्यांना त्याच्यावरची औषध माहिती आहे अमोक आहे का नाही सिम्ठोमॅटिक आहे कौतुक का त्यांचं आहे घाबरून न जातात ते त्याला सामोरे जातात ते सामोरे गेले तर आपणही त्याला सामोरं गेलं पाहिजे ना अगदी केलं पाहिजे बर यायला वेळ लागेल औषध पण ते तुमचं औषध घेऊन दुसरं नवीन काही येऊ शकतं ना अरे असं याच्या वी वेळेच्या वी झालंय ना याच्या का होतो काय झालं तुम्ही म्हणालात त्याचं तु फक्त एकच ऍड आहे की या लॉकडाऊन पिरियड मध्ये लोकांना जे काय सगळं त्यांचं अत्यंत वेगवान आयुष्य होत ते सगळं थांबल्यामुळे नॉर्मल कोर्स मध्ये होणार झालं असंही दिसलेलं आहे तसं मुळामध्ये आयुष्याचा वेग किती ठेवायचा हे पण या लॉकडाऊन मध्ये आपण ठरवू ना अर्जंट असं काही राहिलेलं नाही आयुष्यात किती किती पळत जायचं कुठे जायचंय बरोबर पोचायचंय कुठे नक्की पुढचा प्रश्न सरांच्याकडून नाही बोला ना सर आळेकरांच्या नाटकात एक वाक्य होत बेचाळीसच्या चळवळीबद्दल होत ते ते म्हणले गांधी नेहरू फार कमी होते बाकी जगी मेंढरच होती हा चळवळीतली ते आपले पुढे चालले त्यांना गज लागले तेव्हा कळलं तुरुंगा आला तर सदैव सैनिका पुढेच जायचे अरे कोण जातोयच कुठे तू तसं करूनच आहे की प्रगती प्रगती म्हणून तू कुठे चाललायस नक्की याचा विचार करायची संधी कोरोनामुळे मिळालेली आहे एक पुढचा प्रश्न गोखले सरांच्या कडून आहे की मनोदर्पण या सरकारच्या इनिशिएटिव्ह साठी अजून काही सूचना तुम्ही देऊ शकाल का मी योजना समजून घेतो आणि मग त्याचं उत्तर देतो मला अजून योजना माहिती नाही पूर्णपणे काय दुसरं असं आहे मन हे प्रत्येकाला जसं आपले आपण बरवू शकतो तशी सर्व मन तकलादू नाहीत हे मी कटाक्षाने सांगू इच्छितो प्रत्येकाला असं वाटतं की के समुपदेशन केल्या घरीच कोणी बरंच होणार नाही असं अजिबात नाहीये लोक आपले आपण सावरू शकतात उभं राहू शकतात आणि दुसऱ्याला मदत करू शकतात हे डिप्रेशन आलेले अनेक लोक स्वतःहून बाहेर आले आहेत इतरांना मदत करतात याच्यावर जाहीर झालेलं आहे लातूरच्या भूकंपातही मला असे लोक भेटलेले आहेत की ज्यांच्यामुळे त्यांनी दे टूक दिस डिझास्टर ॲज अ चॅलेंज अँड नॉट ॲज अन एक्सक्यूज त्यामुळे ही थेरॅपटिक टेस्ट आहे पुढचे वीस वर्ष जे सांगत राहतील ना की नाही हो त्या लॉकडाऊन मुळे नंतर मी असा झालो ही इज गोइंग टू कन्वर्ट करोना इंटू एन एक्सक्यूज आणि जो दुसरा सांगणार आहे ना होत्या लॉकडाऊन मध्ये मला जे जे करावं लागत त्यामुळे आज मी इतका स्ट्रॉंग झालेलो आहे ही टेकन अ चॅलेंज मला वाटतं आपत्ती व्यवस्थापनात रेझिलियन्स हा एक प्रकार येतो तर तुम्ही जे म्हणताय ते रेझिलियन्सशी संबंधित असावं ना अतिशय अगदी बरोबर आहे आणि आता अनेक आजारांकरता ते बळावण्याचं कारण द्यायचं प्रमाण कसं आहे कि माणसात असलेला मूळचा रेझिलियन्स तो नाहीये असं गृहित धरून औषधाचा जो भडीमार होतो तो, तो थांबत नाही आपण पूर्वी सा, डॉक्टर सांगायचे आज दोन दिवस थांबा थांबा याचा अर्थ काय दुर्लक्ष करा असं नाही बी ऑब्झर्वन फॉर टू डेज अँड डिसाईड वेदर यू आर गोइंग टू नीड व्हॉट हेल्प लिटल हेल्प का त्यात तुम्ही आता म्हणजे काही काही तुम्हाला उरलेलंच नाही आणि सगळं आम्हालाच काय राहावं लागणार आहे असा जेव्हा आरोग्याचा अर्थ व्हायला लागला तेव्हाच ती वैद्यक सत्ता आली त्यामुळं असं होऊन देऊ नका रोहिणी हत्तंगडी मॅडमची एक कॉमेंट आहे की भीती करोनाची नाही कदाचित हॉस्पिटल हॉस्पिटलचीच भीती आहे का नाही ही करोनाची नाही हॉस्पिटलची नाही ही मरण्याची भीती आहे आणि पहिल्यांदा मोठ्या प्रमाणात अशा तऱ्हे प्रोजेक्ट झालेला आहे की करोना म्हणजे इक्वल टू मृत्यू जे ऍक्च्युली नाही बरं होणार आहे मोठ्या प्रमाणात आहे दुर्लक्ष केलं आणि हे हा बैल हा दृष्टिकोन घेतला तर जे लोक वाचू शकतील ते सुद्धा मरतील तसं होऊ नये असं आहे ही भीती करोनाची नाही ही भीती हॉस्पिटलमध्ये काय विलेजची नाही हॉस्पिटल भीती वाटू शकेल कारण लोकांना माहितीच नाही नक्की ट्रीटमेंट काय ती ना त्यामुळे हॉस्पिटलमध्ये जावं लागणं आपण पण त्यातले बरे होणारे खूप लोक आहे ते अजून ध्यानात द्या भीती मरणाची आहे आणि करोनाची नाही ही पहिल्यापासून आहे रोहिणी सुदैवाने तो अशा चित्रपटात काम केले गांधी वॉट वॉज गांधी इज द बिगेस्ट ॲसेट ही एर कॉन्कट द फियर ऑफ डेथ आणि त्याच्या पहिल्याच त्या सीन मध्ये असं आहे की ह्याच्याकरता मी मरायला तयार आहे आणि गांधींचं वाक्य असं आहे मला अशीच लोक पाहिजेत अशी लोक नको जी याच्याकरता मारायला तयार आहेत जी याच्याकरता मरायला तयार आहेत आणि आजचे फ्रंटलाईन वर्कर्स हे खरे गांधींचे अनुयायी आहेत अहिंसक असं मला वाटतं ती मृत्यूची भीती आहे त्या भीतीला न बाळगता ते काम करतायत महादृष्टिकोन ते जर ठेवू शकतात तर आपण सगळे का ठेवू शकत नाही सर पुढचा प्रश्न स्ने, स्नेहल गोखले मॅडमचा आहे की सोशल डिस्टन्सिंग मुळे सामाजिक स्वास्थ्यात फरक पडेल का सामाजिक स्वास्थ्य म्हणजे काय त्यांनी मला सांगितलं तर मी याचं उत्तर जास्त चांगल्या प्रकारे देऊ शकेन परवा एक व्हॉट्सअपवर पर आलेलं आहे तुम्ही पाहिलं असेल कदाचित गोखले भाई मदर डे होता आणि अनेक म्हातार्या आयांना आपल्या मुलांना मिठी मारायची फार इच्छा होते स्पर्श ही एक फार महत्वाची गोष्ट असते सिक्युरिटी मधली आणि तुम्ही जर पाहिलं तर एका हुशार मुलानी चक्क हग ग्लो तयार करून आईला कुठे हात ठेवायचे मी कुठे हात ठेवतो आणि मिठी मारतो फक्त मध्ये एक पडदा आहे तो जाणवणार नाही पण मिठी जाणवेल सोशल डिस्टन्सिंग मध्ये नातं जाणवेल ते हरवू नका म्हणजे सामाजिक स्वास्थ्य चांगलं राहील पण तुम्ही सोशल डिस्टन्सिंग हे कारण केलं आणि नातच हरवायला लागलात तर मात्र सामाजिक स्वास्थ्य बिघडे शेखर यांचा प्रश्न आहे की तुम्ही हर्ड इम्युनिटी बद्दल काय सांगाल याच्याबद्दल अनेक उत्तम एपिडेमिओलॉजिस्ट हे माझ्यापेक्षा खूप चांगलं सांगू शकतील त्यामुळे मी त्यांना विनंती करीन किंवा त्यांना पाहिजे असेल तर मला मेल पाठवला हो तर काही उत्तम भाषण चे पाठवू शकेन त्यांना थँक्यू <coughs> हर्ट इम्युनिटी असते पण आय थिंक कोणाला काही प्रत्यक्ष प्रश्न विचारायचा आहे अजून एक प्रश्न आपल्याकडे आलेला आहे की रोगप्रतिकारक शक्ती आणि इम्युनिटी याच्यामध्ये काय फरक आहे <laughs> मराठी आणि इंग्लिश एवढा फरक आहे बराच फरक आहे <laughs> आपल्याकडं मला असं वाटतं मी काही किंवा कदाचित माझी मराठी मातृभाषा असेल म्हणून असेल भावना आणि इमोशन याच्यात भावना हा जास्त रिचर शब्द आहे कारण आपल्याकडे भावनेत रसनिष्पत्ती होते आणि रस इज मोर दॅन अन इमोशन कारण रसामध्ये भावने बरोबर इतर ज्या अनेक गोष्टी घडतात याचा अंतर्भाव असतो त्यामुळे ही डेफिनेशन इंग्लिश प्रतिबंध इम्युनिटी इम्युनिटी वाढवणं म्हणजे रेझिलियन्स हा शब्द जो तू वापरतास ना त्याला एक चांगला शब्द पर्सनल हार्डीनेस वन ऑफ द डेफिनेशन ऑफ हेल्थ इज हाऊ मच यू कॅन अब्युज इट मोर यू कॅन अब्युज इट द हेल्थियर यू आर कारण याचा अर्थ आहे आपल्याला देवांनी इतकं जास्त दिले अह कुमार गंधर्व एका लंगवर किती गाऊ शकले ते दोन लंग देऊन लोक नाही गाऊ शकत लिव्हरचा एक तुकडा पुरतो त्याच्याकरता केवढी लिव्हर दिली आहे किडनॅप दोन दिले आहेत एक दुसऱ्याला दिली तरी काही होत नाही आता सगळंच रिसर्च दिलेलं आपण वाटोळ करायचं ठरवलं तर जे होईल ते म्हणजे इम्युनिटीचा नाश होईल मला असं वाटतं हे लक्षात जरी घेतलं तरी आपल्याला पूर्वी कांजिण्या गोरवायचे <coughs> त्याच्याऐवजी आता तुम्हाला <coughs> करोना होऊन गेलाय ना हा मग काय ठीक आहे तुमचं चाललंय अशी फ्रेश पण येईल हा काळातला बदल समजूया आपण डॉक्टर विरेन खैसास आपल्या बरोबर आहे त्यांना एक प्रश्न विचारायचा होता तर सुंदर लेक्चर नेहमीप्रमाणे एक साधा बेसिक प्रश्न माझ्या ओपीडीत नेहमी पेशंट विचारतात मन चांगलं राहिलं की आपल्याला रोग होत नाहीत आपण पटकेन बरं होतो सो काहीतरी एक चार पाच वाक्यात थोडस सा काहीतरी सांगू शकाल मन उत्साहित कस ठेवणे हा आम्हाला इतका कॉमनली प्रश्न आहे जे आम्ही उत्तर नाही देऊ शकत तर त्या निमित्ताने तुम्ही काहीतरी सांगाल मन उत्साही करत अगदी अग्ण, बरोबर आहे कारण काही प्रश्नांची उत्तरही अनुभवात असतात शब्दात नसतात मन आणि शरीर याच नातं वाद्य आणि संगीत याच्यामध्ये जे आहे ते आहे हो त्यामुळे शरीर शरीराकडे लक्ष दिलं पाहिजे शारीरिक आरोग्याकडे का लक्ष दिलं पाहिजे जे वाद्य आपण ते जर ट्युन्ड नसेल तर त्यातून संगीत निघत नाही त्यातून आवाज निघतात आणि मन आनंदी ठेवणं म्हणजे स्वतःचं आरोग्य कसं सांभाळ म्हणजे पूर्वी म्हणायचे साऊंड माडी साऊंड बॉडी त्याप्रमाणे किती खावं वेळ कसा द्यावा कशाला द्यावा जी प्रत्येक दिवशी आपल्याला आनंद वाटेल असं आपण काही करतो का तो मन आपोआप चांगलं जात पण प्रत्येक गोष्टी किती पैसे मिळाले संध्याकाळी एवढा हिशोब असेल तर मन तुमचं चांगलं राहू शकणार नाही कारण शरीर इतकं बिघडलेलं असेल तोपर्यंत तर त्यामुळे हा समतोल राखण्यासाठी एक सोप तुम्हाला समीकरण सांगतो दिवसातला एक तास असा घालवा की तो कसा केला हे कळणार नाही असं जर तुम्ही दररोज केलं तर तुमचं मन आपोआप आनंदीच असेल फक्त दिवसाची प्रत्येक गोष्ट करताना घड्याकडे लक्ष जात असेल आणि कधी संपेल असं वाट असेल तर माझ्याकडे या कागद करून मग मी तुम्हाला सांगतो काय करायचं थँक्यू सर पुढचा प्रश्न आपल्याला दर्शन जाधव यांच्याकडून uh, नमस्कार सर नमस्कार uh... माझ्या घरी लहान मुलगी आहे किंवा माझ्या सोसायटीत खूप लहान मुलं आहेत तर एक छोटीशी गोष्ट विचारायची आहे की एक साधारणतः नव्वद आता एवढ्या दिवसांच्या लॉकडाऊन नंतर आतापर्यंत ही मुलं खेळत होती बागेत जात होती स्विमिंग करत होती एक्सरसाइज करत होती आणि सगळे अनफॉर्च्युनेटली किंवा फॉर्च्युनेटली आता कसं ते मांडायचं मला माहित नाही पण मोबाईल किंवा आपल्यासारखे लॅपटॉप आणि या समोर बसलेत तर ह्याची थोडीशी धास्ती वाटते दूरवर परिणाम होईल विशेषतः ती मुलं जे आठव आठव्या वर्षापासून दूरवर परिणाम काय होतील याची काळजी तू करू नकोस पण तोपर्यंत नसशीलच oh. पहिली गोष्ट याच एक शास्त्रीय आणि दुसरं शास्त्रीय उत्तर आहे शास्त्रीय उत्तर असं आहे की कदाचित वी आर इव्हॉल्व्हिंग इन टू अ न्यू स्पीसीस mm -hmm. पण ती अजून दिसतायला वेगळी लागलेली नाहीये ती दिसते अजून माणसासारखीच कुठलेही बदल आत आधी होतात मग बाहेर होतात माकडाचा माणूस झाला तेव्हा सुद्धा तू पाहिलंस तर आधी फंक्शन बदल बदलली मग दिसणं बदललं त्यामुळे आता तुला जी मुलं आहेत त्यांची वाढणार आहेत पुढं ती दिसत आहेत तुला आपल्यासारखी पण ते मे नॉट बी ह्युमन बीइंग्स इट्स स्पीसीज यू आर नॉट एबल टू ऍडजस्ट टू इट त्यामुळे तुला ती काळजी वाटते त्यांना त्याचा त्रास होतोय का हे बघायला पाहिजे एक पण या लॉकडाऊन मध्ये त्यांना पण कळेल आणि त्यांनाही इव्हेंच्युअली कळेल कि जसा आहार व्यायाम जीवन याचा समतोल बघावा लागतो तसा व्हर्च्युअल आणि रिअल पण संवेदना जर माणसाच्या नष्टच झाल्या तर जी काही स्पीसीज उरेल ती माणूस कशी असेल ती माणूस ही नसेलच ना तुझ्यात ना एक नवीन प्राणी निर्माण झालेला आहे ह्याच्याकडे तू बारकाईनं बघितलंस तर विल हे एक आणि दुसरं पटणार उत्तर असं आहे तूच आदर्श जर ठेवलास तूच मुळात खूप वेळ जर व्हॉट्सअपवर असतील मोबाईल वर असशील आणि तो कसा वापरायचा याचं उदाहरण तू जर घालून देत नसशील तर त्यांना बोलायचा अधिकारच तुला पोहचत नाही धन्यवाद सर आपली वेळ संपत आलेली आहे पण एक आ, काही प्रश्न अजून येत आहेत सावनी गोखले मॅडम तुम्ही विचारणार का हा शिवानी हॅलो डॉक्टर आगाशे शिवानी मला एक प्रश्न होता तुमच्या दोन तीन उत्तरांवर आधारित तुम्ही जे बॅक टू रूट म्हणाला किंवा आपलं रेझिलियन्स वाढवणं म्हणाला किंवा मन आनंदीत ठेवणं म्हणाला त्यात आपल्या भारतीय संस्कृतीत अध्यात्माचा खूप महत्वाचा भाग आहे तर तुम्हाला वाटतं का अध्यात्मा आपण रेझिलियन्स किंवा आपलं मन खुश ठेवणं हे वाढवू शकतो प्रश्नच नाही याच कारण नाही तर पूर्वीची लोक कशी जगली कुठल्या काळी कशाचा प्रभाव असतो हे महत्वाचं आत्ता शास्त्राचा प्रभाव आहे धर्माचा नाही धर्माचा ना होता तर अध्यात्म होता म्हणजे अध्यात्माची बदल ती डेफिनेशन तू लक्षात घे अध्यात्माची डेफिनेशन काय एक तीन स्तरावरचं अस्तित्व आहे आपलं त्यातलं एक फिजिकल आहे दुसरं सायकोलॉजिकल आहे आणि तिसरं स्पिरिच्युअल आहे म्हणजे तुम्ही यू कॅनॉट जम्प तू एकदम कॉलेज मध्ये जाऊ शकतेस का नाही शाळा मग कॉलेज मग पुढे वाढ आहे <coughs> तर एकदम डायरेक्ट अध्यात्माला तू जाऊ शकणार नाही तसं झालं तर तुझा आहे तुझं पाचशे मधला श्याम होईल तुझा बरोबर आहे की नाही सरांचं सर, कनेक्शन कदाचित रिसेट अच्छा अपर्णा वाटत कि कनेक्शन रिसेट होईपर्यंत तू आम्हाला सांगू शकशील कदाचित की आ, या सगळ्या मै तू पण स्वतः डॉक्टरेट झालेली आहेस आणखीन तुला काय वाटतं की निसर्गावरती आता आपण जे बघतोय की ओझोन लेअर परत करेक्ट होतो आहे त्यानंतर प्राणी सगळे परत त्यांची हॅबिटॅट मिळवत आहेत hmm? निसर्गाचं हे जे आता बदललेलं रूप आहे इट इज कमिंग बॅक टू नॉर्मल हे सगळं मेंटेन करणं आवश्यक कर, आहे काय करायला पाहिजे माणसाने चांगले बदल झालेत काय कि या निमित्ताने हे चांगले बदल आपण मेंटेन कसे करू शकतो हा, हा सगळ्यांनाच पडलेला आता प्रश्न आहे की अचानक मुंबईच्या रस्त्यांवरून मोर दिसत आहेत ठिकठिकाणी थीक माकडं स्विमिंग पूल मध्ये पोहतानाचे मी व्हिडिओज पाहिले तर हे प्राणी कुठेतरी होतेच आपल्या आसपास होते, होते। मुंबई सारख्या शहरातही ठिकठिकाणी थीक बिबट्या हे होता हे पहिल्यापासून आपल्याला माहितीये फक्त माणसाचा जो अतिवावर होता आणि तिथे खूप मोठा ट्रॅफिक किंवा या याच्यातून हे प्राणी दबून राहत होते शहरांच्या मध्ये जसं हे दिसतंय तसं गावांच्या मध्येही दिसत कारण जंगलाच्या आसपास राहणाऱ्या गावांच्या बाहेर आपल्याला गवे फिरताना दिसतात किंवा रानडुकर दिसतात तर ही थोडीशी धोक्याची बाब या दोन्हीसाठी आहे कसं होतं की पूर्वीच्या काळामध्ये लोकांना ह्या वन्यप्राण्यांचा वावर आपल्या आसपास असायची सवय होती तर त्याच्याबरोबर कसं वागायचं को एक्झिस्टन्स किंवा सहवास प्राण्यांच्या बरोबरचा हा कसा असायचा हे आपल्याला परंपरेतूनच शिकवलं जायचं अ थोडीशी भीती त्याच्यामध्ये असायची पण मी अशाही गोष्टी पाहिलेल्या आहेत की पश्चिम घाटामध्ये लोकांना माहिती आहे की इथून रोज बिबट्या जातो रात्रीचा पण त्याची भीती नाही वाटायची mm. याच्यामध्ये परत माध्यमांचा एक भाग आहे की भीती निर्माण करण्यामध्ये कदाचित थोडासा माध्यमांचा वाटा होता पण आताच्या पुढच्या काळामध्ये आपल्याला हे जाणवलं की आपल्या आसपास निसर्ग आहे तर ते मला असं वाटतं की त्याच्यासाठी एकूणच लोक वेगळ्या तऱ्हेने आपलं आयुष्य ऑर्गनाईज करायचा प्रयत्न करतील याच्यामध्ये काही धोके हे दोन्ही बाजूनी आहेत शेवटी आपण दोन प्राणी आहोत आपणही जगायची खटपट करतोय वन्य प्राणी पण जगायची खटपट करतात पण त्याच्यामध्ये संघर्ष हा न आणता सहवास कसा राहील याच्यासाठी आता शास्त्रज्ञ पण खूप तरतरेचा विचार करत आहेत यापूर्वी पण म्हणजे करोना नसला तरी सुद्धा कित्येक गावांच्या मध्ये हत्ती येणं रोज रात्री पीक तोडवणं हे एक नैसर्गिक बाब समजली जायची की आपण जे म्हटलं रेझिलियन्स तर मग अशा ठिकाणी काय करावं तर मग माणसांनाच आपल्या वावरामध्ये किंवा आपल्या वागण्यामध्ये काही बदल करायला लागतील मला असं वाटतं की एकूणच हा सगळा रेझिलियन्स कडे आपल्याला नीट जास्ती डोळसपणे बघावं यासाठी झालेला हा सरांनी म्हंटल तसा पॉज आहे सरांचं कनेक्शन बहुतेक पुन्हा रिसेट होत नाहीये थोडासा वेळ लागेल आपण एक प्रश्न होता इथे पॅनल मधल्या कोणी याच उत्तर दिलं तरी हरकत नाही डॉक्टर शैलेश उमटे यांचा प्रश्न होता की आजकाल आपल्याला सगळ्यांना बघायला मिळते की करोनामुळे ना एक स्टिग्मा तयार होतोय ज्या माणसाला करोना झालाय त्या माणसाविषयी एक स्टिग्मा तयार होतोय आणखी जे फ्रंटलाईन वर्कर्स आहेत हेल्थ वर्कर्स त्यांच्याबद्दल पण एक स्टिग्मा तयार होतोय आणि ऍब्सर्ड असं बिहेव्हिअर म्हणजे मी त्यांच्या शब्दात सांगतोय की लोकांचं सा बिहेव्हिअर ऍबसर्ड होत चाललंय हा जो एक स्टिग्मा तयार होतोय त्याबद्दल कोणाचं काही मत आहे का का मी बोलू डॉक्टर तुम्ही जास्त चांगलं सांगू हा स्टिग्मा नवीन झालेला नाही हा आधीपासून आहे जेव्हा टीबी झाला किंवा तेव्हाही टीबीच्या लोकांना वेगळी वागणूक मिळायची आताही स्टिग्मा आहे तो पेशंटसाठीचा स्टिग्मा होता आता डॉक्टर्स काय झालं की आता डॉक्टर स्वतः पेशंट बनवून दुसऱ्यांना इन्फेक्शन देऊ शकतील या भीतीपोटी सो हा कुठेतरी हा स्वार्थीपणा आहे हे मी समजू शकतो पण परत शेवटी तेच आहे की कि असे किती मध्ये किंवा अपार्टमेंट मध्ये विरोध झाला आहे मी वैयक्तिक डॉक्टर आहे मी स्वतःलाच वेगळं करून घेतलं होतं जोपर्यंत मला पीपी मिळत नव्हतं पण माझ्या बिल्डिंग मध्ये किंवा माझे कितीतरी असे मित्र आहेत की ज्यांना मध्ये जाता येता लोक प्राऊड ऑफ यू म्हणायचे की तुम्ही पेशंट तपासायला जाताय ऑफ यू सो किती लोकांना असं ढकलून दिलं गेलं की तुम्ही दूर राहा हे परत मीडियानी वाढवलेली गोष्ट आहे म्हणजे आत्ताच्या आत्ता माझ्या मित्रांमध्ये म्हणलं तर मी ठामपणे सांगू शकतो एकाही लोकांना असं झालेलं नाही तो, ना तो माझ्या मते तो पर्सेंटेज खूप कमी आहे पण जे करतायत ते ऑब्विसली चांगली गोष्ट नाही आहे पण पण हे आधीपासन आहे मला अजून एक थोडस जिओलॉजिकल एक शेवटचा प्रश्न विचारायचा होता कदाचित माहीत नाही कोण उत्तर देऊ शकेल की नाही पण जेव्हा जेव्हा टू जी आलं थ्री जी आलं फोर जी आलं आणि आता फायव्ह जी आलं तेव्हा तेव्हा एक सार्स म्युटेशन झालं आता कोरोना म्युटेशन होत आहे तो मोबाईल ट्रान्समिशन मोबाईल हे आणि टेक्नॉलॉजी आणि निसर्ग याचा जो बॅलन्स आपण मग जो म्हणत होतो तो कदाचित असू शकेल असं एक मोठा मतप्रवाह येतोय खरं काही वर्षांनी सांगू शकेल पण हाही आपण थोडा कुठेतरी विचारायला पाहिजे विचार करायला पाहिजे की आपण निसर्ग खूप बिघडवतोय हो धन्यवाद डॉक्टर आकाशे परत रिजॉइन झालेले आहे आ, सर, आ, काही प्रश्नांच्या वरती आम्ही डिस्कस केलं त्याच्यातलं त्याच्यातला एक होता स्टिग्मा बद्दल आणि तो आ, कशा तऱ्हेचा आहे त्याच्याबद्दल याच्या बरोबरच एक प्रश्न विचारला होता की एकूणच जे मायग्रंट आपल्याला परत जाताना दिसत आहेत तर ही घराकडे जायची मानसिकता नक्की कसली आहे कारण ते धोक्याचं आहे हे तर माहिती आहे हा शेवटचा प्रश्न असेल त्याच्यानंतर आपण कार्यक्रम संपा संपायची घोषणा करू मला लातूरच्या वेळी ना आताही लक्ष देते की ह्या सगळ्या सेफ लोकांच्या सेफ्टी या सगळ्या प्रश्नामध्ये आपलं जे डीप रुटेड कल्चर आहे की माणसाला गरज सगळ्यात कशी असते तर परत तुम्हाला गांधींच उत्तर मिळेल प्रेमाची जिथं त्याला असं वाटतं की आपल्याकडे सुरक्षित का वाटेल कारण त्याच्यावर दुसरा कुठलेही अपेक्षेनुसार नसत तो कळ आपला आहे मग आपली आई आपला मुलगा आपली बहीण आपला भाऊ बायको निदान टेकले म्हणजे बायोडेटा करता केली नसेल तर हम्म किंवा नवरा बायोडेटा केला नसेल तर सुरक्षित वाटणं ही माणसाची फार मोठी गरज आहे आणि ते सुरक्षित म्हणजे जगणं नसतं अर्थपूर्ण जगण्याला आपण ज्यांच्या करता हे सगळं करतो एक लोक जर आपल्याला भेटणार नसतील तर या करण्याला काही अर्थ नाही उरत या गोष्टीकडं थोडं लक्ष पाहिजे होत त्याची लक्ष कमी पडतंय असं वाटतं ते नुसतं आम्ही समुपदेशन करतो तुम्हाला डिप्रेशन असेल तर सांगा अँझायटी असेल तर सांगा मानसिक रोग नाही मानसिक गरजा रोग व्हायच्या आधीच्याच ह्याच्याकडे जाणीवपूर्वक लक्ष दिलं पाहिजे आणि ते जेव्हा सुरक्षित मग अरे तुम्ही जाता येता खालती काम करणाऱ्या माणसाला स्वतःहून दिलत ना चार म्हाताऱ्यांशी जाता येतात वाक्य बोललात तर त्यांच्या होणाऱ्या आनंदावर तुम्हाला कळेल कि माणसाला गरज कशाची असते ही गरज पाहण्याकडे आपण जरा दुर्लक्ष होत असं मला वाटत मग अशी आपण डॉक्टर विरेन घैसा प्रश्न घेत होतो आ, डॉक्टर आपण परत विचार का तुमचा प्रश्न माझा प्रश्न इन द सेन्स माझा प्रश्न सरांनी आधी उत्तर दिलेलंच आहे पण मला मला मी जे थोडस फार उत्तर होतं सरांचं जेव्हा सिग्नल गेला तेव्हा की सर सोशल स्टिग्मा म्हणजे एखाद्या डॉक्टरला हेल्थ वर्कर्सला जे लोक म्हणतात की तुम्ही बिल्डिंग मध्ये पण येऊ नका ही कुठली मानसिकता आहे म्हणजे मला वैयक्तिक विचारलं तर मला हा अनुभव बिलकुल आला नाहीये स्टिग्मा नाहीये भीती आहे भीती आहे भीती फक्त भीती आहे म्हणजे मला तर सगळ्यांनी केलंय सगळ्यांना पण भीती आहे भीती आहे आणि मी तुम्हाला म्हटलं तसं झालं सोशल मीडियामुळे सारखं करोना 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 करून लोकांना भीती आपलं काय झालं अज्ञानातला आनंद गेला आणि माहितीतन ज्ञानाविषयी भीती आली त्यामुळे आपण सारखे घाबरलेलो असतो घ्या आणि ती भीती मृत्यूची आहे मी तुम्हाला सांगितलं सबकॉन्शियस आहे नाही मनुष्य तुम्हाला सांगणार नाही की मला मृत्यूची भीती वाटते म्हणून मी असं म्हणून पण तुम्ही येणार तुम्हाला असं झालंय की ते मला झालं ते, ते कमी करणं आपल्याला पहिलं महत्वाचं आहे आपली चर्चा खूपच रंगली अजूनही प्रश्न असतील पण आपल्याला कार्यक्रमाचा आता शेवट करायला लागतोय याच्या पुढच्या कार्यक्रमाबद्दल सांगून ठेवते सव्वीस मे ला भरत फाटक आपल्याशी बोलणार आहे प्रबोधन संवादाचा भाग म्हणून त्याचा विषय आहे आर्थिक नियोजन बदलायला हवे आणि संवादक आहेत मयूर रानडे पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या वतीने मी डॉक्टर मोहन नागाशे सरांचे अतिशय आभार मानते वेगवेगळ्या वेग अनुभवांच त्यांच्या आपल्याला फायदा ह्याच्यातून मिळाला इथे असलेले पॅनलिस्टचे सगळ्यांचेच मी आभार मानते धन्यवाद धन्यवाद संधी दिल्याबद्दल <laughs> लिव्ह मीटिंग जाऊ का